राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इथं बैठक आपण बोलवली, प्रेस कॉन्फरन्स, त्याला उपस्थित आदरणीय अतुल शेठ बेनके, आमचे जुन्नर शहराचे अध्यक्ष पापा शेटखोत, त्याचबरोबर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष सूरजभाऊ वाजगे, कार्याध्यक्ष अतुल भांबेरे, आमचे सोशल मीडियाचे प्रमुख विजय कुराडे सर, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, सुरुवातीला मी एवढं हे स्पष्ट करू इच्छितो की जुन्नर तालुक्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं ज्यावेळेला आम्ही बैठक घेतली तालुक्यामध्ये, त्यावेळेला आदरणीय अतुल शेठ बेनके यांच्या नावाची शिफारस पक्षानं केलेली होती आणि त्यांचे पक्षाकडं जो मागणी अर्ज आम्ही दिला तो अर्ज सुद्धा स्वतः आम्ही त्या ठिकाणी पुण्याला जाऊन पक्षाच्या कार्यालयामध्ये सबमिट केलेला आहे. अतुल शेठची भूमिका निवडणूक लढवण्या संदर्भामध्ये त्यांनी आता वेळोवेळी इथं पाठीमागे स्पष्ट केले, परंतु पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका ही आता राहिलेली आहे की आता पक्षाच्या हिताचा दृष्टिकोनातून जर विचार केला तर अतुल शेठची उमेदवारी फायनल झालेली आहे आमच्या दृष्टिकोनातून. आणि राहिला प्रश्न आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचा, तरी आता जो काय वरती निर्णय होईल पक्षाची म्हणून आमची उमेदवारी अतुल शेठची आता आम्ही फायनल केली, पण तो आघाडीचा निर्णय वरतून ज्या वेळेला निर्णय होईल त्या निर्णयाला आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे बांधून राहणार आहोत. आणि आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं. सगळ्या आमच्या तालुक्यामध्ये असतील 356 बूथचे अध्यक्ष आमचे नेमून झालेत, सचिव आमचे नेमून झालेत, सगळ्या संघटना आमच्या त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत, सगळ्या चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, मार्केट कमिटी असेल किंवा दूध संघ असेल, हे सगळे आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी, मग वेगवेगळ्या गावचे सरपंच असतील, दूध संस्थांचे चेअरमन आहेत, संस्थांचे चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी, हे सगळे आमचे आणि सगळे शेतकरी बांधव हे आम्ही निवडणुकीला त्या ठिकाणी सज्ज झालेलो आहोत. निवडणुकीची आचारसंहिता आता नुकतीच त्या ठिकाणी ज्या सुरू झालेली आहे, आता ज्यावेळेला उमेदवारीचा फॉर्म भरण्याची जी तारीख दिलेली आहे त्या मुदतीमध्ये त्या ठिकाणी आम्ही तयारी सुरू केलेली आहे. आणि अतुल शेठ हे आमचे उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आज तालुक्यात ठरल्याप्रमाणे तालुक्यामध्ये जे काही आमचे पक्षाचे सगळे पदाधिकारी आहेत त्यामध्ये संजय काळे साहेब आहेत, शरदराव लेंडे साहेब आहेत, त्याचबरोबर बाळासाहेब खिलारी आहेत, जे अंकुशराव आंबले आहेत, मोहिजी ढमाले आहेत, बापा शेटखोत आहेत, दिनेशभाई दुबे आहेत, धोंडेभाऊ शेठ पिंगट आहेत, राजश्रीताई बोरकर त्या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर सईद पटेल आहेत, बाजीराव शेठ ढोले आहेत, आमचे दशरथराव पवार आहेत, राजश्रीताई बोरकर आहेत, आमचे भाऊसाहेब देवाडे आहेत, आमचे नांगरे गुरुजी आहेत, आमचे भगवानराव तांबे आणि आमच्या तालुक्यातील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्यांच्या वतीनं अतुल शेठचं नाव आम्ही त्या ठिकाणी फायनल केलेलं आहे आणि त्याची उमेदवारी जाहीर करून आम्ही प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे. आता फक्त पुढच्या अधिकृत गोष्टीची त्या ठिकाणी आम्ही वाट पाहत आहोत, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. आणि निवडणुकीची तयारी आम्ही पूर्ण केलेली आहे. मला खात्री आहे की अतुल शेठनी जो हा कालच्या पिंपळजोगे धरण उपविभाग कार्यालयात जो लढा हातामध्ये घेतला शेतकऱ्यांसाठी, तो लढ्याला त्या ठिकाणी यश आम्हाला मिळालेलं आहे आणि ही आमची विजयाची पहिली नांदी आहे. विधानसभेची निवडणूक आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार आणि अतुल शेठ या तालुक्याचे आमदार होणार म्हणजे होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि त्यांच्या आमदार झाल्याच्या नंतर या तालुक्यातल्या जनतेला सुखाचे दिवस आल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाहीत. मग पिंपळगावजोग्याच्या कालव्याचा प्रश्न असेल किंवा चिलेवाडीचं जे काम आता अपूर्ण आहे, बेंके साहेबांनी काम मंजूर केलं, आजही ते काम त्या ठिकाणी अपूर्ण आहे. अतुल शेठचं आणि सगळ्यांचं स्वप्न आहे की चिलेवाडी धरणाचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायचं आणि त्या धरणाचा टेलला जे पाणी जाणार आहे त्यामधून उळंजवाडीच्या पाझर तलावामध्ये आणि बांगरवाडीच्या पाझर तलावामध्ये त्या ठिकाणी पाणी सोडायचं आणि त्या दुष्काळी भागाला सुद्धा दिलासा द्यायचा, हा सगळा त्या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. धन्यवाद.